गटाचे आमदार अमोल मिटकरी सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, त्यांच्याकडून प्रतिक्रिया घेऊयात. मिटकरीजी, मंत्रिपदासाठी अद्याप अजित पवार गटाला फोन आलेला नाहीये, तुमची काय प्रतिक्रिया आहे? पहिल्यांदा झीचं एकदा चूक दुरुस्त करतो. अजित पवार गट असा उल्लेख न करता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उल्लेख असा करावा. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार म्हणून आपल्याशी बोलतोय. आता सध्या तटकरे साहेबांच्या निवासस्थानी चर्चा सुरू आहे. आतापर्यंत पीएमओ ऑफिसमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला शपथविधीकरता कुठलाही फोन आलेला नाही हे प्रफुल्ल भाईंनी स्वतः सांगितलं. आणि माझ्यापेक्षा अधिक जे नेते दिल्लीमध्ये आहेत तेच यावर विशेष म्हणजे अधिक सांगू शकतील. पण तरीही कार्यकर्ता म्हणून आता 12:30 वाजले, 7:15 वाजता शपथविधीचा वेळ आहे. तोपर्यंत काही ना काही घडामोड होईल आणि राष्ट्रवादीला जे मानाचं स्थान एनडीएमध्ये पूर्वी होतं ते आजही आहे आणि भविष्यात पण राहणार, याबद्दल माझ्या मनात माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनात दुमत नाही. मिटकरीजी, जर मंत्रिपदाची संधी मिळाली नाही तर पुढे काय होऊ शकतं? मंत्रिपदाची संधी मिळाली आणि नाहीही मिळाली तरी महायुती म्हणून आम्ही घट्ट राहणार आहोत. पुढच्या महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्था त्याच्यानंतर असलेल्या सर्व निवडणुका आम्ही एकसंघपणे लढणार आहोत. आमच्यामध्ये जो काही विरोधाभास होता किंवा जे काही मतमतांतर होती ती सर्वपणे आता त्याचं सॉर्टिंग झालेलं आहे. कोणाच्या मनात शंका असण्याचं कारण नाही. आम्ही आमच्या नेत्यांना घेऊन किंवा आमचे सर्व कार्यकर्ते मनापासून काम करू आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये महायुतीचा त्या ठिकाणी एक चांगला परफॉर्मन्स आपल्याला महाराष्ट्रात पाहायला मिळेल. मिटकरीजी, तुम्ही आमच्या राम तुम्ही बोला, तुम्ही प्रश्न विचारू शकता. बिलकुल, मला अमोल मिटकरींना हे विचारायचं आहे की कारण आरोप प्रत्यारोप होत होते आणि राष्ट्रवादीचा म्हणजे की वोट बँक जी आहे ती कुठेतरी भाजपला ट्रान्सफर झाली नाही असं हे संपूर्ण अभ्यास केल्यानंतर चिंतन केल्यानंतर समोर येत होतं. मग त्यामुळंच कुठेतरी दुरावा निर्माण झालेला आहे का भाजपमध्ये आणि राष्ट्रवादीमध्ये? का राष्ट्रवादीमधला अंतर्गत कलह आहे की ज्याच्यामुळं, कारण सुनील तटकरे पण ज्येष्ठ नेते आहेत, खासदार म्हणून निवडून आलेले आहेत आणि प्रफुल्ल पटेल पण आहेत, त्यामुळं अंतर्गत कलह आहे का कुठेतरी वोट बँक जी आहे ती ट्रान्सफर भाजपला झाली नाही, त्यामुळं कुठेतरी भाजप आणि राष्ट्रवादीमधलं काही बिनसलेलं आहे का? असे दोन चित्र जे आहेत समोर दिसत आहेत, तुम्हाला काय वाटतं म्हणजे? एक लक्षात घ्या, हे चित्र निर्माण केल्या जात आहेत. जे काही आमच्या मनात शंका कुशंका आमच्या मित्रपक्षांबद्दल होत्या त्या आम्ही स्पष्टपणे मांडल्या. मित्रपक्षांच्या मनात आमच्याबद्दल ज्या काही शंका कुशंका होत्या त्या देवेंद्रजींनी काल त्यांच्या भाषणामध्ये व्यक्त केल्या. त्यामुळे तिन्ही पक्षांमध्ये अत्यंत चांगला समन्वय आहे. थोडं मागापुढं झालं असेल, वोट ट्रान्सफरचं झालं असेल तर ठीक आहे, वरिष्ठ पातळीवर ते सगळे विषय आता निकाली लागलेले आहेत. प्रश्न असा आहे की याच्यामध्ये राष्ट्रवादीमुळे अंतर्गत कलह आहे असं जे काही चित्र भासवलं जातंय याला काहीही तथ्य नाही. राष्ट्रवादीमध्ये कुठलाही अंतर्गत कलह नाही, पक्ष मजबूत आहे आणि सर्व मजबूतीनंच महायुतीमध्ये तो घट्ट स्थान रोवून आहे. आताच्या ह्या फक्त केवळ चर्चा आहेत. काही कंड्या आमच्या विरोधकांकडून पेटवल्या जात आहेत, पिकवल्या जात आहेत. विरोधक याच्यासाठी पिकवत आहेत की त्यांना वाटत होतं इंडिया आघाडीचं सरकार केंद्रामध्ये स्थापन होणार आणि मग परत अजितदादाला कोणी विचारणार नाही अशा पद्धतीचा आसुरी आनंद काही लोक काही नेते एकतर अर्ध्या हळकुंडानं पिवळा झालेला आता नवोन्मुख नेता तो भलतच काहीतरी बोलत होता की इतके आमदार संपर्कात आहेत वगैरे वगैरे वगैरे. पण याचा ज्या वेळेस एनडीएचं सरकार आता तिसऱ्यांदा स्थापन होऊन मोदीजी शपथ घेत आहेत त्यामुळे साहजिक आहे विरोधकांचं पोटशूळ उठणं साहजिक आहे. त्याच्यामुळे ते तशा कंड्या पिकवत आहेत की राष्ट्रवादीमध्ये दुफळी आहे, राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत कलह आहे, आता त्यांना मानाचं स्थान भेटणार नाही. आता विचार करा, समजा इंडिया आघाडीचं सरकार बनलं असतं तर यांनी आम्हाला आणखी कोण्या खालच्या पातळीवर आमच्यावर टीका केल्या असता. तिथं आता एनडीएचं सरकार बनते आहे आणि त्या सरकारमध्ये आमचं मानाचं स्थान होतं आजही आहे आणि ते कायम राहील अशी मला अपेक्षा आहे, कारण आणखी 5 तास वेळ आहे शपथविधीला. नक्कीच मिटकरीजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेसाठी. त्यामुळे नेमकं आता पुढे काय होतं, राष्ट्रवादीला मंत्रिपद मिळतं का हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे.